नवरात्रोत्सवानिमित्त आपण देवीच्या 3.5 शक्तिपीठांची माहिती घेतली. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी तसेच माहूरची रेणुका या देवीच्या पूर्ण पीठांची माहिती घेतल्यानंतर त्यानंतर आज आपण देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाची महती जाणून घेणार आहोत. कोणता आहे हे शक्तिपीठ, त्याला अर्ध्या पीठाचा मान का दिला जातो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नाशिक जिल्ह्यातील वणी या ठिकाणी सप्तशृंग गडावर देवीच्या या अर्ध्या पीठाचा मान असलेल्या देवी सप्तशृंगीचं मंदिर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील 7 शिखरांचा प्रदेश असल्याने या भागाला सप्तशृंगगड म्हटलं जातं. हा गड म्हणजे एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे छाती दडपवणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई. निसर्गाच्या या विलोभनीय दृश्यामध्ये गडावर उभी टाकलेली देवी या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नातं सांगणारी आहे अशीच भासते. देवी सप्तशृंगीची मूर्ती अतिभव्य असून 18 हातांची आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची 8 फुटाची मूर्ती आहे. तिला 18 भुज आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे आणि तेजस्वी आहेत तर तिचे सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी ज्यावेळी महिषासुराला लढण्यासाठी देवीला शस्त्र दिली होती हीच शस्त्र तिच्या हातात असल्याचं सांगण्यात येतं. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते. सप्तशृंगी देवीबरोबरच या गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबूल तीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शीतकडा ही महत्वाची पवित्र तीर्थस्थळं आहेत. तसेच या देवीला 3.5 शक्तिपीठातील अर्धपीठ मानलं जातं कारण देवीचे शक्तिपीठ हे ओंकाराचं सगुण स्वरूप मानतात. त्यात अकार म्हणून माहूर, उकार म्हणून तुळजापूर तर मकार म्हणून कोल्हापूर आणि ऊर्ध्वमात्रा म्हणजेच सप्तशृंगी आहे. ऊर्ध्वमात्रा ही पूर्ण व्यंजन नाही म्हणून सप्तशृंगीला 3.5 शक्तिपीठातील अर्धपीठ मानलं जातं. तर या देवीची आख्यायिका सांगितली जाते, त्यानुसार महिषासूर राक्षसाला मारण्यासाठी देवांनी तिची प्रार्थना केली होती. त्यानंतर ही देवी होमातून प्रकट झाली होती. तसंच तिच्या मूर्तीबद्दल एक दंतकथा देखील सांगितली जाते. ती म्हणजे एका धनगराला दिसलेल्या मधमाशांचं पोळं काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली. त्यावेळी या काठीला शेंदूर लागला. त्यानंतर त्याने पोळं काढलं त्यावेळी देवीची मूर्ती सापडली. तर या होत्या या देवीच्या 3.5 शक्तिपीठांच्या आख्यायिका आणि महती. तुम्हाला आणखी कोणकोणत्या देवीच्या अशा वेगळ्या आणि अभूतपूर्व आख्यायिका माहिती आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.